मित्रांनो, समाजामध्ये दररोज घडणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांवरती जनजागृती करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ माझा जरूर बघा आणि त्याप्रमाणे ऍक्ट करण्याचा किंवा वागण्याचा जरूर प्रयत्न करा. तर आज आपण प्रत्येक शहराला भेडसावणाऱ्या एका गंभीर समस्येविषयी आपण बोलूया. ही समस्या म्हणजे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम. पुण्या मुंबई सारख्या शहराखालोखाल आज कोल्हापूर शहरामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जॅमची समस्या आपण बघतोय. आजच्याच पेपरमध्ये मी ट्रॅफिक जॅमच्या संदर्भातली एक बातमी देखील वाचली. तर खरं तर ह्या सर्व गोष्टीला बरेचदा आपल्या लोकांमधून एक उत्तर असं येतं की पोलीस प्रशासन काय करते किंवा RTO काय करते किंवा आणि कोण काय करते ह्यांच्यावरती कारवाई का होत नाही. तर मला आपल्या सगळ्यांना एकच सांगावंसं वाटतंय बांधवांनो की आपणच जर रूल फॉलो केले तर ह्या समस्या कशा काय उद्भवतील. म्हणजे समजा तुम्ही म्हणाल आता आपण रूल फॉलो केले म्हणजे आपण रूल फॉलो करत नाही का, तर तसं नाही आहे. ज्या ठिकाणी आपल्याला पार्किंगची जागा दिलेली असते त्या ठिकाणी आपण कधीच आपली वाहन पार्क करत नाही. किंबहुना आपल्याला जर 5 मिनिटाचं काम असेल तर त्या मार्केशाला तिथं जाऊन ट्रॅफिकमध्ये जाऊन गाडी पॅक करा किंवा गाडी लावून टाका आणि परत एवढ्या लांब चालत या, त्यापेक्षा इथे 2 मिनिटं थांबूय की काय होते त्याला. या मानसिकतेतनं आपण तिथंच जागेवरती गाडी थांबवतो, त्यामुळं त्या ठिकाणचं बरेचदा ट्रॅफिक जाम होतो. त्याचबरोबर अवजड वाहन कायद्यानुसार काही काही वेळेला शहरामध्ये मोठ्या मोठ्या ट्रक्सने वगैरे प्रवेशबंदी असते, परंतु ती प्रवेशबंदी मोडून देखील ते जे काही ट्रक्स किंवा आणि कुठे अवजड वाहनं असतात ती अवजड वाहनं शहराच्या मुख्य मार्गावरून चाललेली असतात, त्यामुळे देखील बऱ्याच वेळेला ट्रॅफिक जॅमची समस्या आपण अनुभवतो. त्याचबरोबर आपल्याकडे असलेली 2-व्हीलर हे आपण रस्त्याच्या मध्ये लावणे किंवा रस्त्याच्या मध्ये लावून बोलत बसणे असे प्रकार केल्यामुळे देखील इतर लोकांना त्रास होतोय हे आपण विसरून आपण जेव्हा ऍक्ट करतो तेव्हा नक्कीच पार्किंगचा आणि ट्रॅफिकचा प्रश्न गंभीर नाही. अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे, तर आपण स्वतः जिथं जिथं प्रशासनानं किंवा पोलीस दलानं ट्रॅफिकच्या पार्किंगच्या जागा निवडून दिल्या तिथंच आपली वाहनं पार्क केली पाहिजे. यामुळे मी असं म्हणणार नाही की 100% ट्रॅफिकचा प्रश्न मिटेल, परंतु तुम्हीच जर सुरुवात केली तर तुमचं अनुकरण नक्कीच बाकीचे लोक पण करतील आणि त्यातून लवकरात लवकर एक या येत्या 6 महिने लागतील किंवा वर्षभर लागेल किंवा 1.5 वर्ष लागेल, परंतु एक सुटसुटीत पर्याय हा आपल्याला उपलब्ध होईल आणि शहराचा पार्किंगचा प्रश्न मिटेल अशी मला नक्कीच अपेक्षा आहे. आपल्या कोल्हापूरचे सुजाण नागरिक सगळेजण माझा हा व्हिडिओ जे लोक बघतात ते नक्कीच आत्ता ह्याच्या आधी पण करत असतील पार्किंगमध्ये वाहनं पार्क, आता पण इथनं पुढं पण करतील अशी मला अपेक्षा आहे. त्याचबरोबर आणखीन एक समस्या म्हणजे ती आज मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आहे, ते म्हणजे की सिग्नलला जेव्हा आपण थांबलेलो असतो तेव्हा सिग्नलवरती लाल कलरचा दिवा हा थांबण्यासाठी असतो, पिवळ्या कलरचा दिवा हा आपल्याला सिग्नल सुरू आहे सिग्नल पहा असं इंडिकेशन देत असतो, आणि त्याचबरोबर ग्रीन कलरचा दिवा हा आपल्याला जाण्याचा सिग्नल देत असतो. तर बरेचदा काय होतं की काही काही सिग्नलच्या ठिकाणी टाईमचिप असते, त्याच्यामध्ये त्या टाईमचिपमध्ये सिग्नलचे 5, 4, 3, 2, 1 हे अंक पडायच्या अगोदरच 5 जेव्हा येतं तेव्हाच आपण आपल्यापैकी बरेच जण हे सिग्नल सोडून पुढे निघून जातात. मग त्यावेळेला दुसऱ्या सिग्नलकडनं येणारी जी माणसं असतात त्यांच्या वाहनांना धडकणे किंवा त्यांच्यामध्ये जोरदार धडक बसणे असे देखील प्रकार घडतात. मग ह्यातून कदाचित कधी कधी मोठ्या प्रमाणावरती अपघात देखील होऊ शकतात, त्या अपघातांमधनं नुकसान हे परत आपलंच आहे हे आपण समजून चाललं पाहिजे. आणि संपूर्णपणे सिग्नल हा हिरवा झाल्याशिवाय इथनं त्या सिग्नल क्रॉस करून गेलं नाही पाहिजे. त्याचबरोबर ज्या वेळेला सिग्नल लाल होतो त्यावेळेला आपण तिथं थांबलंच पाहिजे, कारण बरेचदा आपण लाल सिग्नल झाल्यानंतर सुद्धा सिग्नल तोडून निघून जातो आणि नंतर
पोलिसांना दोष देत बसतो की ह्याचं काय लक्ष आहे का नाही, काय चाललंय, ट्रॅफिकचे केवढा प्रॉब्लेम घालवलाय, पण ह्याला कुठेतरी आपणच जबाबदार आहे. पोलीस प्रशासन किंवा प्रशासन हे त्यांच्या त्यांच्या लेवलला जेव्हा जेव्हा कारवाईची वेळ येईल तेव्हा ते कारवाई करतच असतात, त्यांच्या पद्धतीने ते जातच असतात. परंतु आपणच जर आपल्या वागण्यांमध्ये सुधारणा केली किंवा आपणच चांगल्या पद्धतीने कोल्हापूरचे एक भारताचे सुजाण नागरिक म्हणून जर वागलो तर नक्कीच ट्रॅफिकच्या समस्येपासून, सिग्नलच्या समस्येपासून लवकरात लवकर आपल्याला सुटकारा मिळेल आणि आपण योग्य पद्धतीने एक ट्रॅफिकचे नियम पाळणारं आणि एक आदर्श शहर म्हणून भारतामध्ये कोल्हापूरचं नाव लौकिक करूया. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मला सांगायचं होतं. सगळ्यांनी ट्रॅफिक रूल्स फॉलो करा, सगळ्यांनी सिग्नल पाळा आणि नक्कीच सगळ्यांनी आपल्या घरी सुरक्षित पोहोचा एवढंच सांगतो. आणि पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर लवकरच येईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.